कुठल्याही परिस्थितीमध्ये वाळवून बंदर होऊ देणार नाही. बहुजन विकास आघाडीचे लोकसभा उमेदवार राजेश पाटील, लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर जिल्ह्यातील सर्व समाजांच्या विकासाच्या दृष्टीने जो पालघर जिल्ह्याचा विकास आपणच्या माध्यमातून झालेला विकास आहे, या विकासाला प्रेरित होऊन खरे करून गावातील असंख्य मंडळी आज बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश करत आहेत. मला वाटते की विकास शेवटी लोकांना महत्त्वाचा आहे. एकच जिद्द वाढवून बंदर रद्द कुठल्याही परिस्थितीमध्ये वाढवून बंदर रद्द होऊ देणार नाही. बहुजन विकास आघाडीचे लोकसभा उमेदवार राजेश पाटील, लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर जिल्ह्यातील सर्व समाजाच्या विकासाच्या दृष्टीने जो पालघर जिल्ह्याचा विकास आपणच्या माध्यमातून झालेला विकास आहे, या विकासाला प्रेरित होऊन खारे करून गावातील असंख्य मंडळी आज बहुजन विकास महाआघाडीमध्ये प्रवेश करत आहेत. मला वाटते की विकासाचा शेवटी लोकांना महत्त्वाचा आहे. किती तर लोकांनी येऊन इकडे उलट्या सुलट्या गोष्टी जरी सांगितल्या तरी पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी, रस्ते, लाईट हा जो प्रश्न आहे हा महत्त्वाचा मुद्दा असल्यामुळे इथल्या लोकांनी जे विकासाची कामं सांगून इथे प्रवेश केलेला आहे. ज्या दिवशीपासून वाढवण बंदर येथे घोषित झालं त्या दिवसापासून लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर यांनी कायमस्वरूपी विरोध केलेला आहे. आम्ही आज वेळोवेळी विधानभवनामध्ये हा प्रश्न मांडलेला आहे. विधानसभेच्या पायऱ्यांवर आम्ही इथे निषेधाचे फलक झळकावलेले आहेत. एकच जिद्द वाळवून बद्दल रद्द कुठल्याही परिस्थितीमध्ये कळवण बंदर होऊ देणार नाही हा जो इथला मच्छीमार समाज आहे त्याच्या जीवनमरणाचा प्रश्न तडीस लावून देण्यासाठी आम्ही कुठल्या प्रकारचं वाढवून बंदर होऊ देणार नाही. तिथे राहणार मच्छीमार समाजामध्ये घराचे प्रश्न, रोजगाराचे प्रश्न आहेत, त्यांच्यासाठी प्रयत्न करू. इथे जे काही कोस्टल एरियामध्ये राहणार जो मच्छीमार समाज आहे यांच्यासाठी हा विनाशाचा मुद्दा आहे. त्यांच्यामुळे आम्ही हा जो वाढवण बंदराचा विषय आहे तो ते लावून धरणार. आज काही लोक बोलतात आम्ही विरोध करणार, परंतु एक तुम्हाला आठवण करून देतो की सुभाष देसाई जेव्हा उद्योगमंत्री होते तेव्हा ह्या प्रकल्पासाठी 16,000 कोटी रुपये निधी आणले तेव्हा सांगितलं होतं. परंतु आज तीच लोकं सांगत आहेत का आम्ही याला विरोध करणार, म्हणजे शिवसेनेची दुटप्पी भूमिका ही कुठेतरी लोकांना फसवणारी आहे असे राजेश पाटील यांनी सांगितले. बंदर येथील खारेकोट या गावात आलेत आपण आणि असंख्य कार्यकर्त्यांनी बहुजन विकास आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केला. कुठल्या पक्षातील कार्यकर्ते होते आणि काय म्हणाला? लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ह्या पालघर जिल्ह्याचा विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही या पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये आम्ही फिरतोय. आम्ही 3 आमदार आणि जिल्हा परिषदेमध्ये आमच्या समाज कल्याण सभापती मनीषाताई, अनेक सरपंच, ग्रामपंचायती, पंचायत समिती आमच्याकडे असल्यामुळे आम्ही ह्या पालघर जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या सर्व समाजांचा विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही सातत्याने भूमिका ठेवलेली आहे. त्याच्यामुळे जो आपणच्या माध्यमातून झालेला विकास आहे या विकासाला प्रेरित होऊन या खारेकोरण गावातली असंख्य मंडळी आज बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश करीत आहेत आणि त्याचा आम्हाला समाधान वाटते की विकासच शेवटी लोकांना महत्त्वाचा आहे. कितीतरी लोकांनी येऊन तिकडे उलट्या सुलट्या गोष्टी जरी सांगितल्या तरी पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी, रस्ते, लाईट हा जो प्रश्न आहे हा महत्त्वाचा असल्यामुळे इथल्या लोकांनी ते विकासाची कामं सांगून आम्हाला इथे प्रवेश केलेला निश्चितपणे त्यांचं आम्ही समाधान करू. एकंदरीत वाढवण बंदर ह्या किनारपट्टीचा मुख्य मुद्दा आणि त्यांचीही त्यांचाही या मच्छीमारांनी तुमच्यासमोर त्या आपल्या कथा मांडल्या त्यासंबंधात आपण काय म्हणाल? ज्या दिवशीपासून वाढवण बंदर इथे घोषित झालं त्या दिवसापासून लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर यांनी कायमस्वरूपी याला विरोध केलेला आहे आणि आम्ही आजही वेळोवेळी विधानभवनामध्ये हा प्रश्न मांडलेला आहे. विधानसभेच्या पायऱ्यांवर आम्ही इथे निषेधाचे फलक झळकावलेले आहेत. एकच जिद्द वाढवण बंदर रद्द कुठल्याही परिस्थितीमध्ये वाढवण बंदर आम्ही होऊ देणार नाही. हा जो इथला मच्छीमार समाज आहे या मच्छीमारांचा जो जीवनमरणाचा प्रश्न आहे हा प्रश्न तडीस लावून देण्यासाठी आम्ही कुठल्याही प्रकारचं वाढवण बंदर होऊ देणार नाही याची आम्ही भूमिका ठेवलेली आहे. इथे राहणारा जो मच्छीमार समाज आहे याच्यामध्ये घरांचे प्रश्न, रोजगाराचे प्रश्न आहेत. इथे जे काही 3 & 4 प्रकल्प आहेत त्यांना निर्माण होणारी जी बाधा आहे हे सगळं लक्षात घेतलं तर आपण इथे हा किती जरी कोणी सांगितलं देशाच्या दृष्टीने हा विकासाचा मुद्दा जरी असला तरी परंतु हा पालघर जिल्ह्यासाठी आणि हा कोस्टल एरियामध्ये राहणारा जो मच्छीमार समाज आहे यांच्यासाठी हा विनाशाचा मुद्दा आहे. त्याच्यामुळे आम्ही हा जो विषय आहे लावून धरणार. आज काही लोक बोलतात आम्ही विरोध करणार, परंतु एक तुम्हाला आठवण करून देते की सुभाष देसाई जेव्हा
उद्योगमंत्री होते तेव्हा हा प्रकल्पासाठी 16,000 कोटी रुपये त्यांनी आणले असं त्यांनी तेव्हा सांगितलं होतं. परंतु आज तीच लोक सांगत आहेत की आम्ही याला विरोध करणार, म्हणजे दुटप्पी भूमिका ही कुठेतरी लोकांना फसवणारी आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आमची भूमिका लोकनेते आमदार हिते डॉक्टरांची, बहुजन विकास आघाडीची, ही ठामपणे मच्छीमारांच्या बाजूची आहे आणि आम्ही कुठल्या प्रकारे हे बंदर होऊन देणार नाही असं मी लोकांना आश्वासित करू इच्छितो. आणि हा मच्छीमार समाज हा किनारपट्टीला आहे, यांच्यासाठी सेफर म्हणून आम्ही इथे अनेक बंधारे आम्ही मंजूर केलेले आहेत. भूमिगत जी लाईटची जी लाईन आहे ती आम्ही मंजूर केलेली आहे, जेणेकरून हा जो भाग आहे वादळ आल्यानंतर लाईट जाते, इकडे डिस्कनेक्ट लाईटचे होते, त्याच्यामुळे आपण हा लाईटच्या व्यवस्थेसाठी आपण एक निधी आणलेला आहे, जवळपास 100 कोटींच्या वर निधी आणलेला आहे. त्याचप्रमाणे उसरणी आणि एडवन या ठिकाणी एक निवारा केंद्र 5-5 कोटींचे आपण मंजूर केलेले आहेत, जेणेकरून कधी भविष्य काळामध्ये लोकांच्या घरांवर वगैरे काही आपत्ती आली, लोकांना काही संकटात सामोरं जावं लागलं तर त्यांना कुठेतरी सुरक्षित ठिकाणी नेण्याच्या दृष्टिकोनातून आपण हे निवारा केंद्र 2 ह्या समुद्र किनारपट्टीच्या लोकांसाठी बांधण्याचं आम्ही केलेलं आहे, मंजूर केलेलं आहे. मध्ये म्हणाले उद्धव ठाकरे यांनी जी सभा घेतली होती बोईसरला ती वाढवण बंदरासंबंधी घेतली होती, आता तुम्ही म्हणाल त्यांची दुटप भूमिका, त्याविषयी काय बोलाल तुम्ही? 2014 नंतर जेव्हा सरकार बनलं महायुतीचं सेना भाजपचं, तेव्हा तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई साहेब यांनी 16,000 कोटी ह्या बंदराला मंजूर केलं असं जाहीरित्या सांगितलं होतं. अनेक लोकांनी ऐकलंय, टीव्हीला बातम्या आल्या, पेपरला बातम्या आल्या, काही जाहीर भाषणामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. परंतु जेव्हा यांचं सरकार गडगडलं आणि दोन भाग वेगळे झाले तेव्हा तेच लोक आता सांगायला लागलेत की आम्ही वाढवण बंदर होऊ देणार नाही, ही दुटप्पी भूमिका आहे. आमची भूमिका ती पहिल्यापासून एकच आहे, वाढवण बंदर होणार नाही, होऊ देणार नाही. आजची तीच भूमिका आहे आणि उद्या तीच राहील. एबी न्यूज मराठीसाठी धीरज बिहाडे, पालघर.